You're watching Ahmednagar City Channel. नमस्कार, मी राणिका स्लिवाल, एटीव्ही न्यूज मध्ये आपलं स्वागत. आमची प्रत्येक बातमी असेल खास, त्यासाठी पाहत रहा एटीव्ही न्यूज 24 तास. मानकनय्या नेत्रपेढी साई सूर्य नेत्र सेवाद्वारे अहमदनगर मध्ये राष्ट्रीय नेत्रदान पंधरवड्याचा शुभारंभ महापौर रोहिणी शेंडगे यांच्या शुभहस्ते करण्यात आला. 37व्या राष्ट्रीय नेत्रदान पंधरवडा संपूर्ण महाराष्ट्र राज्यात साजरा होत असून नेत्रदानाविषयी जनजागृती होऊन मरणोत्तर नेत्रदानाची चळवळ गतिमान व्हावी व अंध बांधवांना दृष्टी प्राप्त व्हावी हा त्या मागील उद्देश आहे. सदर प्रसंगी महापौर रोहिणी शेंडगे यांनी मीही नेत्रदानाच्या चळवळीत सहभागी होत आहे, आपणही व्हावे असे आवाहन केले. मरणोत्तर नेत्रदान ही चळवळ लोक चळवळ व्हावी व अंध बांधवांचे जीवन प्रकाशमान व्हावे असे त्या म्हणाल्या. ही नेत्रदानाची चळवळ पुढे नेण्यासाठी पहिले नेत्रदान डॉक्टर कांकरिया यांनी आपल्या आई वडिलांचे नेत्ररोपण घडवून समाजापुढे एक आदर्श निर्माण केला. आपल्या आई वडिलांच्या नावे महाराष्ट्रातील खाजगी नेत्रपेढी मानकनय्या नेत्रपेढी सुरू केली. झपाट्याने केलेल्या यशस्वी कार्यामुळे ती लवकर नावारूपाला आली, त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करते असे महापौर रोहिणी शेंडगे म्हणाल्या. सदर प्रसंगी महाराष्ट्र नेत्रतज्ञ संघटनेचे माजी अध्यक्ष डॉक्टर प्रकाश कांकरिया, डॉक्टर सुधा कांकरिया, शेंडगे, सदाशिव मोहिते आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाप्रसंगी डॉक्टर प्रकाश कांकरिया यांनी स्वागत केले व मानकनय्या नेत्रपेढीच्या कार्याचा आढावा घेतला. महाराष्ट्र शासनाद्वारे या नेत्रपेढीला सर्वोच्च नेत्रपेढीचा पुरस्कार प्राप्त झाला आहे असे ते म्हणाले. डॉक्टर सुधा कांकरिया यांनी मरणोत्तर नेत्रदानाची माहिती सांगितली. नेत्रदान कोण करू शकतो, कसे करावे याबाबत वैज्ञानिक माहिती दिली. यंदाच्या वर्षीचे घोषवाक्य तुमचे डोळे जगू द्या, अर्थात आपण मरण पावल्यानंतरही आपण डोळ्याच्या रूपाने परत जगू शकतो आणि दृष्टीदान देऊ शकतो. सदर प्रसंग भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना 75 व्यक्ती अंधांनी यात सहभागी व्हावे असं आवाहन करण्यात आले. वैज्ञानिक प्रयोगशाळेत कृत्रिम डोळे तयार करता येत नाही, त्यामुळे टीक पडून अंधत्व आलेल्या बांधवांना परत दृष्टी द्यायची असेल तर नेत्रदानाशिवाय पर्याय नाही. तरी सर्वांनी नेत्रदानाच्या या पवित्र कार्यात सहभागी व्हावे. नेत्रदान फॉर्मसाठी व अधिक माहितीसाठी मानकनय्या नेत्रपेढी साई सूर्य नेत्रसेवा माणिक चौक अहमदनगर हेल्पलाईन 91-12-28-86-11 येथे संपर्क साधावा. नमस्कार, आपण आदरणीय अहमदनगर शहराच्या महापौर शेंडगे मॅडम यांच्या दालनामध्ये आलेलो आहे. आदरणीय सर पण आपल्या सोबत आहे. आता आजपासून, आज 25 ऑगस्ट आहे आणि आजपासून राष्ट्रीय नेत्रदान पंधरवाडा सुरू होत आहे आणि हा 37वा राष्ट्रीय नेत्रदान पंधरवाडा आहे आणि आपण सगळेजण भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत आणि या दोन्ही पर्पज आपण डोळ्यासमोर ठेवले तर आता नेत्रदानाची जनजागृती होणे, नेत्रदानाविषयी लोकशिक्षण होणे आणि त्या अनुषंगाने मरणोत्तर नेत्रदान होण्याविषयीचे जे मान्यवरांना आपण अपील करणे आणि मान्यवरांनी त्यांना रिस्पॉन्स देणे ही खूप मोठी गोष्ट आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये दानाला खूप जास्त महत्व आहे आणि तरी परंतु नेत्रदानामध्ये आपण थोडस कमी पडतोय आणि का कमी पडतोय तर त्याविषयीचे अज्ञान आणि अंधश्रद्धा आपल्या समाजामध्ये आहे. तर त्या अज्ञान दूर होण्यासाठी, अंधश्रद्धा दूर होण्यासाठी आणि वैज्ञानिक ज्ञान हे जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी हा एक प्रयत्न आहे आणि म्हणून आपण आदरणीय मॅडम आणि सरांना विनंती करत आहोत. आदरणीय मॅडमकडे मी नेत्रदानाचा फॉर्म दिलेला आहे, याच्यामध्ये माहिती सुद्धा आहे की नेत्रदान कुणी करावं, कसं करावं आणि कशासाठी करावं. त्या आदर्श समोर ठेवून आपण सगळेजण नेत्रदानाच्या चळवळीमध्ये सहभागी होऊया आणि मरणोत्तर नेत्रदानाचा फॉर्म भरूया. धन्यवाद. मी या संकल्पने सहभाग होतोय, आपणही सहभागी व्हा, मी सर्वांना ते आवाहन करतो. नमस्कार, मी डॉक्टर प्रकाश कांकरिया, साई सूर्य नेत्रसेवा, माजी अध्यक्ष महाराष्ट्र राज्य नेत्रतज्ञ संघटना आणि फाउंडर प्रेसिडेंट रिफ्रॅक्टिव्ह सोसायटी इंडिया. माझं सगळ्यांना आवाहन आहे की आजपासून हा आपला दृष्टीदान पंधरवडा सुरू झालेला आहे. अतिशय पवित्र महत्वाचं कार्य आहे. आपल्या देशामध्ये
अंधत्वाचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यातच आहे डोळ्यावरती टीक पडल्यामुळे येणारं अंधत्व जे आहे हे कोणीतरी नेत्रदान केल्याशिवाय दूर करता येत नाही। बाकी मोतीबिंदू किंवा बाकीचे जे काही अंधत्वाचे दुसरी कारण आहेत ती काही ऑपरेशन करून आपण नीट करू शकतो, पण ज्याला भूगोळावर टीक पडते विशेषतः जे खेड्यामध्ये शेतात काम करतात इंडस्ट्रीमध्ये काही काम करतात किंवा काही कारणाने भूगोळाला जखम होऊन तिथे सेप्टिक झाल्यामुळे त्या भूगोळावरती टीक पडल्यामुळे जे काही अंधत्व येतं त्याला नेत्ररोपण म्हणजे कोणातरी व्यक्तीचं मरणोत्तर नेत्रदान जेव्हा होतं त्याचं भूगोळ जेव्हा आपण काढून या व्यक्तीला ज्याचं भूगोळ खराब आहे त्याला आपण ते रोपण करतो आणि त्याला दिसायला लागतं याच्यासारखा आनंदाचा क्षण दुसरा नाही। इथे अहमदनगर सारख्या छोट्या गावामध्ये आज 25 वर्षापूर्वी मानकन्या नेत्रपेढीची स्थापना आपण करू शकलो आणि ग्रामीण भागामध्ये त्यावेळेस फक्त मेडिकल कॉलेजमध्ये नेत्रपेढी असायची, आता खासगी हॉस्पिटलला नेत्रपेढी देण्यासाठी महाराष्ट्र शासनालाही 6 वर्ष लागली, तेव्हा पहिल्यांदा आम्हाला ती नेत्रपेढी त्यांनी दिली आणि ह्या अहमदनगरच्या जनतेने या नेत्रदानामध्ये इतका सहभाग छान नोंदवला की आज अहमदनगर ह्या भारतातल्या सगळ्यात जास्त नेत्रदान होणाऱ्या शहरापैकी एक आहे। आणि अर्थात यासाठी मी या लोकांना अक्षरशः धन्यवाद देतो की ज्यांनी आपलं दुःख विसरून आपल्या आई वडिलांचं दुःखद निधन झाल्यावर ते जेव्हा नेत्रपेढीला फोन करतात आणि सांगतात की आमच्या आईचं किंवा वडिलांचं नेत्रदान आम्हाला करायचंय आणि आपण म्हणतो ना कागदावर दगड ठेवून ते हे कार्य करतात, पण एका व्यक्तीचं केलेलं नेत्रदान 2 जणांना जेव्हा दृष्टी देऊन जातं याच्यासारखा आनंदाचा क्षण कोणता नाही। तर मुद्दाम या दृष्टीदार पंधरवड्याच्या निमित्ताने एवढंच आमचं अपील आहे सर्व जनतेला की नेत्रदानाचे जे संकल्प पत्र आहेत ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, त्याच्यामधून जास्तीत जास्त लोकांमध्ये जनजागृती होऊ द्या की हे मरणोत्तर नेत्रदान आहे आणि तुम्ही 2 जणांना हे जग दाखवणार आहात, ही जे ही भावना ही सगळ्या समाजामध्ये पसरव आणि भारतामध्ये जास्तीत जास्त हे नेत्रदान जे आहे ते व्हावं असा ह्याला आपण एक हातभार लावा अशी माझी नम्र विनंती आहे। धन्यवाद। ब्युरो रिपोर्ट, ATV न्यूज, अहमदनगर। जय जवान जय किसान। प्रहार करियर अकॅडमी 10वी 12वी नंतर पुढे काय? अहो विचार कसला करताय? पोलीस व्हायचंय, सैन्यात भरती व्हायचंय, अहो मग आहे ना आपल्या हक्काची प्रहार करिअर अकॅडमी। महाराष्ट्राच्या धर्तीवर पहिल्यांदाच आमदार बच्चू कडू यांच्या कार्य प्रेरणेने। चला तर मग प्रहार करिअर अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र। आम्ही तुमच्या योग्यतेला आकार देतो, 100% यशाची हमी। 7200 पदांच्या मेगा पोलीस भरती करिता स्वतंत्र बॅचेस, अग्निवीर, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, रेल्वे, पोलीस आणि इतर स्पर्धा परीक्षा केंद्र। आमचा पत्ता नगर औरंगाबाद रोड मधुबन हॉटेलच्या बाजूला बारुळवाडी अहमदनगर। अधिक माहितीसाठी संपर्क 77220-25155, 77220-25141 आणि 70-57-44-48-88।